काश्मीरमधल्या पंडितांच्या ज्या हत्या सुरू आहेत किंवा ज्या प्रकारे आमच्या जवानांच्या हत्या या भूमीवर सुरू आहेत त्या बांगलादेशमधल्या हल्ल्यांपेक्षा भयंकर आहेत. आणि त्यासाठी समस्त राष्ट्रवादी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावं आणि दिल्लीमध्ये एक मोठा मोर्चा काढावा आणि त्याचं नेतृत्व सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी करावं. करणार आहात का? आणि जा विचारा अमित शहांना आणि मोदींना काय चाललं आपल्या देशामध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये. करलो ते नाही करत. त्रिपुरामध्ये एक मोर्चा काढतात, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात, महाराष्ट्रात हिंसाचार होतो आहे आणि रझा अकादमी म्हणते आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करतं याचं उत्तर मिळायला पाहिजे. आणि राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे. त्यांच्याही म्हणण्यात त्रिपुरात काही घडलंच नाही, त्रिपुरात काहीच घडलं नाही तरी मोर्चे निघत आहेत, आंदोलन होतं आहे. त्रिपुरात काही घडलं नाही हे जर सत्य असेल मग त्रिपुरातली जी चित्रं आम्ही पाहतो आहे मोर्चांची आंदोलनाची ती काय आहेत, कशा करता? बघा हा सगळा खेळ सुरू आहे महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि देशामध्ये तणाव निर्माण करण्याचा.